जानेवारी महिना सुरू झाला आणि सिनेसृष्टीचे सुगीचे दिवस सुरू झाले. कोरोना काळानंतर बॉक्स ऑफिसवर सुगीचे दिवस येतील की नाही असं वाटत असताना हिंदी मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दंगा घालू लागले, त्यामुळे सिनेसृष्टी पुन्हा बहरली. वर्षाच्या सुरुवातीला झोंबिवली आणि गंगूबाई काठियावाडी हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांमुळे प्रेक्षकांची पावले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळाली. झोंबिवली आणि गंगूबाई काठियावाडी या सिनेमांनंतर लगेचच द काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. विवेक अग्निहोत्री यांनी एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. एकीकडे या सिनेमाचं कौतुक झालं तर दुसरीकडे या सिनेमावर टीका झाली. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचे अनेक नेत्यांनी खास शो आयोजित केले, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. द काश्मीर फाईल्स धुमाकूळ घालत असताना आर आर आणि के जी एफ टू या दाक्षिणात्य सिनेमांनी प्रेक्षकांना खुणावलं. तर दुसरीकडे पावनखिंड, मी वसंतराव, शेर शिवराज, चंद्रमुखी, धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे, सरसेनापती हंबीरराव या सिनेमांनी चांगलाच धमाका केला. हे मराठी सिनेमे पाहायला मोठ्या प्रमाणात सिनेप्रेक्षक सिनेमागृहात जाताना दिसून आले. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी बहरलेली असतानाच कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा बुलबुलैया 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठीमध्ये सरसेनापती हंबीरराव आणि हिंदीमध्ये बुलबुलैया 2 या सिनेमांनंतर अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले, पण हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडले. बुलबुलैया 2 नंतर जुगजुग जियो, सम्राट पृथ्वीराज, मेजर, शब्बास मितू असे अनेक हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. तर दुसरीकडे वाय, अनन्या आणि टाइमपास 3 सारखे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांचं कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. निर्मात्यांनी प्रमोशनचे नवनवीन फंडे आजमावले, पण हे सिनेमे पाहायला प्रेक्षक गेलेच नाहीत. सिनेरसिकांनी या सिनेमांकडे पाठ फिरवली. लवकरच दे धक्का 2 आणि एकदा काय झालं हे मराठी सिनेमे तर लाल सिंह चड्डा यासारखे बहुचर्चित हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.